बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरतेवर स्वारी करण्याचा शिवरायांचा उद्देश वेगळा होता असं शरद पवार यांनी म्हटलं. खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये असा सल्ला देखील शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. चुकीचा इतिहास मांडल्यानं समाजात गैरसमज होतात असंही पवार म्हणाले. इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे. कारण या संबंधीचं अभ्यमत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरतेवर स्वारी केली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुरावा दिला. त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये.